विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 14 मे आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि तुमच्यासाठी कालच्या व्हिडिओमधील होमवर्क होता, पोर्टलँड ट्रॅक फेस्टिवल 2024 या ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी महिलांची 10,000 मीटर स्पर्धा जिंकली. तर याचं योग्य उत्तर आहे संजीवनी जाधव. तसेच आजच्या व्हिडिओच्या शेवटी देखील मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, श्रीलंकेतील भारतीय पर्यटकांसाठी UPI पेमेंट सक्षम करण्यासाठी फोनपेने कोणासोबत भागीदारी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पिकमीसोबत भागीदारी केली आहे. कुठे? तर श्रीलंकेतील भारतीय पर्यटकांसाठी. आणि UPIचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 2, कॅनेडियन ग्रँड फ्रिक्सचे विजेतेपद कोणी पटकावले? तर हे पटकावले आहे मॅक्स वर्स्टॅपन यांनी. तर लक्षात घ्या, मॅक्स वर्स्टॅपन सलग 3rd वर्ष कॅनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकले आहे. या मोसमातील 9 शर्यतींमधील त्यांचा हा 6वा विजय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, द राजू आय न्यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे मणिशंकर अय्यर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्र महासभाच्या 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे फिलेमोन यांग. लक्षात घ्या, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 10 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या 79व्या अधिवेशनासाठी कॅमरूनचे माजी पंतप्रधान फिलोमोन यांग यांना एकमतान निवडले. 79व्या सत्राची थीम युनिटी इन डायव्हर्सिटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ पीस सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड ह्युमन डिग्निटी फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर ही आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा, कारण की तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवीन नवीन कंटेंट आपण बनवलं पाहिजे. तर पुढील क्वेश्चन आहे, नुकतेच विमान अपघातात प्राण गमावणारे सॉलोस चिलिमा हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती होते? तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मलावीचे उपराष्ट्रपती. त्यांचे विमान चिंकागा परत रांगेत कोसळलं. पुढील क्वेश्चन आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर ही शपथ घेतली आहे चंद्रबाबू नायडू यांनी. तर लक्षात घ्या, राज्यपाल एस अब्दुल नझीर यांनी तेलुगू देसम पक्षाचे म्हणजेच TDP नेते नारा चंद्रबाबू नायडू यांना 4थ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. चंद्रबाबू नायडू कुप्पम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. चंद्रबाबूंनी 4थ्यांदा राज्याचे सूत्रे हाती घेतले आहेत. यासह त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आंध्र प्रदेश विधानसभेत TDP भाजप आणि जनसेना यांच्या युतीने 175 पैकी 164 जागा जिंकल्या. TDPला 135 जागा, जनसेनेला 21 तर भाजपला 8 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशांदरम्यान GMX-24 हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो? तर लक्षात घ्या, जेवरून लक्षात ठेवायचं आहे जपान. भारत आणि जपानमध्ये हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. लक्षात घ्या, ही या युद्धाभ्यासाची 8वी आवृत्ती असून याचं आयोजन जपानमधील योकोसुका येथे करण्यात येत आहे. या युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती 2012 साली जपानमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर ती आयोजित करण्यात आली आहे रशिया या ठिकाणी. लक्षात घ्या, रशियातील निझनी नोगोरोड येथे 11 आणि 12 जून रोजी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध सचिव दामू रवी यांनी केले. जानेवारीमध्ये गटविस्तार झाल्यानंतर ब्रिक्सची ही पहिलीच बैठक आहे. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने 1 जानेवारी 2024 रोजी ब्रिक्स गटात सामील झाले आणि या गटात अर्जेंटिनाने सामील होण्यास नकार दिला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारताचे 9वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? तर ते आहे उपेंद्र द्विवेदी. लक्षात घ्या, ते 30वे लष्कर प्रमुख असतील. सध्या ते लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्य करत आहेत. सध्या लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025 आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ते करण्यात येणार आहे भारत या देशामध्ये. नेक्स्ट, जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली?
तर राईट आन्सर आहे अमेरिका या देशात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, हिल्ब्रॉन नेकार कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ते जिंकलं आहे समीट नागपाल यांनी. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 12 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क आहे, देशात साखर उत्पादनात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? ऑप्शन आहेत कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल जर पाहिजे असेल तर आपण 93 56 65 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला जानेवारीपासून मेपर्यंतच्या चालू घडामोडी PDF विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.